यंदा कोरोना महामारीमुळे इको फ्रेंडली गणेश मूर्तींना मागणी वाढली असून मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींना परराज्यातूनही मागणी येते। पीओपीची गणेश मूर्ती विसर्जनानंतर देखील विरघळत नाही, यामुळे जलप्रदूषण वाढून पाण्यातील जलचरांचं जीवन धोक्यात येतं। हे पाहून अंबादास भंडारी यांनी 7 वर्षांपूर्वी शाडूच्या मातीच्या इको फ्रेंडली मूर्ती तयार करण्यास सुरुवात केली। दर्जेदार माती, तंत्रज्ञान आणि आकर्षक रंगकामाच्या माध्यमातून त्यांनी बनवलेल्या शाडू मातीच्या मूर्तींना आता परराज्यात देखील मागणी आहे। इको फ्रेंडली मूर्ती बनवण्यास सुरुवात केल्यानंतर अत्यल्प प्रतिसाद होता, तरीही अंबादास भंडारी यांनी मूर्ती काम सोडलं नाही। लोकांना या मूर्ती पाण्यात पूर्ण विरघळतात हे सांगून त्यांनी मूर्तीची निर्मिती आणि विक्री चालू ठेवली। या मातीच्या मूर्ती वाळण्यास 25 दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागतो, तसंच पीओपीच्या तुलनेत निर्मिती कमी प्रमाणात होते। वर्षभर कारखाना सुरू ठेवून कामगारांना वेतन देण्याचं ठरवलं, पण मातीच्या मूर्तीशिवाय पीओपीची मूर्ती न बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला। अनेक राज्यातील मातीचे नमुने पाहून त्यांनी माती प्रक्रिया शिकून घेतली। त्यांच्या समोर खरं आव्हान होतं पीओपीच्या मूर्तीच्या बरोबरीच्या मूर्ती तयार करण्याचं। रंग वापरण्याच्या तांत्रिक बाबी शिकून रंगकाम आकर्षक केलं। मातीच्या योग्य प्रक्रियेमुळं मूर्तीला तडे जाणं बंद झालं। उत्तम आणि सुंदर मूर्ती तयार होऊ लागल्यानंतर गुजरात, पुणे, मुंबई, हैदराबादसह इतर राज्यातून मागणी येऊ लागली। शाडूची मूर्ती आणि पीओपीची मूर्ती यातील आकर्षकतेचा फरक त्यांनी संपवून पीओपीच्या तोडीस तोड मूर्ती तयार केल्या। पर्यावरण पूरक म्हणून मातीच्या मूर्तींना प्रतिसाद वाढला। विसर्जन केल्यानंतर ही मूर्ती पूर्णपणे विरघळते। मूर्ती तयार करण्याचा वेग कमी असला तरी आता अधिक सुबक मूर्ती तयार होत आहेत। 7 वर्षांपूर्वी फक्त 200 मूर्तींपासून अंबादास भंडारी यांनी मूर्तीकामाचा श्री गणेशा केला होता। यंदाच्या वर्षी त्यांनी 3,500 इको फ्रेंडली मूर्ती बनवल्या असून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे। कोरोना महामारीमुळं प्रशासनानं गणेश मूर्ती घरीच विसर्जित करण्याचं आवाहन केलं असून इको फ्रेंडली गणेश मूर्ती घरीच विसर्जन करणं सोयीचं असल्यानं यावर्षी मागणी वाढल्याचं मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी सांगितलं। दरवर्षी यंदाप्रमाणे मी स्टार्टिंगला 7 वर्षाखाली फक्त 200 गणपती मातीचे केले होते। मला पुण्यात स्टार्टिंगचे गिराक, मला पुणे चिंचवडमध्ये म्हणा पुणे शनिवारवाड्याचे गिराक चांगले होते। मग ते टायमाला 2 वर्ष मला थोडं ना नफा ना तोटा होता। मग आता कोरोनामुळं मग चांगलं मागणी वाढली आहे। मग आता मैं 2020 मी 3,500 पीस चांगले चांगले मॉडल महाराष्ट्रामध्ये माझी माल बंबई, गुजरात, कर्नाटक, बेंगलोर, हैदराबादला जातो। चांगला लोकांचा रिस्पॉन्स आहे आणि महाराष्ट्राचा जनतेचे सोलापूरचं भी आपला चांगला रिस्पॉन्स आहे। लोक म्हणतात नाही आम्हाला क्वालिटी पाहिजे। मी याच्यात दरवर्षी बघता बघता चेंजेस केलो याच्यात आणि जनताचं चांगलं हे आहे। आणि कोरोनामुळं मातीचे गणपती लोक विचारले नाही आम्ही बाहेर गर्दीत जात नाही, आम्ही घरातच विसर्जन करू शकतो, आम्हाला तसलं गणपती द्या। छोट्यापासून 6 इंचापासून ते 2.5 फूटपर्यंत मागणी चांगलं आहे। सोसायटीचे लोक बी आम्हाला चांगले चांगले डॉक्टर, वकील हे चांगले सोसायटीमध्ये आम्ही बसवतो। आम्हाला 2 फूट 2.5 फूटचे गणपतीच पाहिजे म्हणून चांगला रिस्पॉन्स आहे। हे विशेष वृत्त संकलित केलं उपसंपादक दीपक सोमा आणि प्रतिनिधी मनोज फुलसुरे यांनी, तर तंत्रसंकलन कृष्णा रेळेकर यांनी केलं।